बातमी आहे चंद्रकांत पाटील यांच्यावर फेकलेल्या शाही प्रकरणाची। राजरत्न आंबेडकरांनी चंद्रकांत पाटलांचा निषेध केलाय। पाटलांवर शाही फेकणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस आणि तशी घोषणा राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे। भंडारा जिल्ह्यामधून ही बातमी आपल्या पुढे आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शिक्षण संस्था सुरू केल्या। या मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत राजरत्न आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर फेकलेल्या शाही प्रकरण शाहीचं समर्थन केलेलं आहे। शाही फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या त्या सैनिकाचं कौतुक करून 1 लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा त्यांनी जाहीर केलंय। हे दृश्य आहे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेकतानाचे। राजरत्न आंबेडकरांची एक नवी भूमिका आली, अर्थात शाही फेकण्याच्या घटनेचं समर्थन। हे होऊ शकत नाही, मंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे शाही फेकणं हे अनुचित आहे आणि या घटनेचा अनेकांनी निषेधही केलाय। मात्र या प्रकरणात शाही फेकणाऱ्यावरती जो गुन्हा नोंदवला गेलाय त्याचाही विरोध विरोधी पक्षांनी केले। राजरत्न आंबेडकर यांचं काय म्हणणं आहे पाहूया। राजरत्न आंबेडकरांच्या संदर्भातले काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। भंडारा जिल्ह्यातून हे वक्तव्य राजरत्न आंबेडकर यांचं पुढे आलेलं आहे। राजरत्न आंबेडकर हे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची ही भूमिका आपल्या पुढे येते। चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर जी शाही फेक करण्यात आली होती पिंपरी चिंचवड इथे, त्या घटनेचा निषेधही केला गेला। या प्रकरणात अनेकांना अटकही केली गेली, पत्रकाराला सुद्धा अटक केली गेली आणि जे गुन्हे नोंदवण्यात आले त्याचाही निषेध विरोधी पक्षांनी केलेला आहे। आणि ही राजरत्न आंबेडकर यांची वेगळी भूमिका, शाही फेकणाऱ्यालाच त्यांनी बक्षीस जाहीर केलेला आहे। भंडाऱ्यातून ही बातमी आहे। राजरत्न आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहे, शाही फेकणाऱ्याचं समर्थन करत त्यांना 1 लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे। मी या महाराष्ट्र राज्याचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांचं विरोध करून माझ्या भाषणाची सुरुवात करतो। आपण नेहमी ऐकलंय की बाबासाहेब आंबेडकर सूर्याप्रमाणे आहेत, कोणी सूर्यावर जर थुंकायचा प्रयत्न केला तर ती थुंकी त्याच्याच थुंकणाऱ्या तोंडावर पडते। मला वाटतं काल परवा ती थुंकी काळ्या शाईच्या रूपात चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर पडलेली आहे आणि मी माझ्या वैयक्तिक माझ्या स्वतःच्या वतीने समता सैनिक दलाच्या त्या सैनिकाने केलेल्या या कृत्याचं समर्थन करतो आणि त्याला माझ्याकडनं 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करतो। हे काम आम्हाला करायचं होतं पण आम्हाला ती संधी मिळाली नाही, ती संधी त्याने त्याचं सोनं करून दाखवलं, त्याबद्दल आंबेडकर कुटुंबीय त्याचे आभारी आहेत।